नाही, खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला होता त्यामुळं पहिल्याच टर्ममध्ये हा जो तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळतो आहे हा मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला समर्पित करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.